आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब असेल सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर सेवानिवृत्तीच्या असलेल्या सेवानिवृत्तीचे एक वर्ष राहिलेल्या व तीन व चार गट कर्मांच्या च्या प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये यासंदर्भात राज्य शासनाच्या विकास विभागाकडून दहा आठ दोन हजार वीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की सेवानिवृत्त झालेल्या शिवानिवृत्तीच्या उमरट्यावर असलेल्या वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यामध्ये प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली पुढील प्रमाणे दिलेल्या अभिप्रायानुसार करण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आलेले आहेत यामध्ये सेवानिवृत्त तीन व चार कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या अतिप्रदानाची वसूल करण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या तीन व चार कर्मचाऱ्यांसाठी अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नयेत असे नमूद के आहे तसेच पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रदान करण्यात आले असल्यास वसूल करण्यात येऊ नये तसेच चुकीने लाभ देण्यात आले असल्यास चुकीची दुरुस्ती करता येईल ई तसेच दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चौदाचे परिपत्रक भावी प्रॉस्पेक्टिव्ह प्रभावाने लागू करणे योग्य व न्यायोचित होणार नाहीत असे नमूद करण्यात आलेले आहेत सदरचा परिपत्रक हे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना लागू करण्यात आलेले आहे परंतु काही जिल्हा परिषदा शासनाच्या स्वयंस्पष्ट परिपत्रकानुसार कार्यवाही न करता सदर शासन परिपत्रकातील नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश वर सचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू क्या अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये याबाबत दहा अगस्ट दोन हजार वीसचं परिपत्रक आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे सदर परिपत्रक अखिल तामिसा क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो